वाशिवली संघाचा बराचसा बोलबाला आहे खालापूर परिसरामध्ये। आता सुधागड़ परिसरामध्ये येऊन त्यांना आपला खेळ कशा पद्धतीने साजेसा करायचा आहे हे पाहणे देखील औचित्याचं ठरणार। निश्चितच विनंती असेल पणजन आपण मॅचला सुरुवात करा कारण की वेळ खूप महत्त्वाची आहे आणि या मॅच मध्ये जो विजय संपादन करेल त्याला लगेचच मॅच खेळायची आहे। म्हणजे पहिला सामना जिंकलाय तो भातान संघाच्या कर्णधाराला विनंती आपण मैदानाच्या बाहेर जाऊ नका यानंतर आपली मॅच आहे। सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला फेकण्यात आलं चेंडूवरती नियंत्रण ठेवलं यष्टीरक्षकाने पहिला चेंडू गेला या षटकातील निर्धाव। अर्थातच सुंदर गोलंदाजी करतोय निखिल। शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 हे माध्यम पर्व पहिला आहे पण नक्कीच जी धून आपण ऐकली लाखात एक आयोजन भारी खऱ्या अर्थानं लाखाचंच आयोजन आहे ज्या आयोजनानं आतापर्यंत बरेच क्रिकेट रसिकांची बरेच मान्यवरांची म्हणत जिंकले आहेत। पण हा चेंडू यावेळेस खराब फेकला गेला गोलंदाज निखिलच्या माध्यमातून। नियम क्रमांक 22 चा वापर करताना स्वेर चेंडूचा इशारा आणि धावांचा श्रीगणेश होतोय तो अवंतर धावेनी एक धाव धाव बलकावरती। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला कव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्यानं चेंडू झपाट्यानं उचलला फेकला तोपर्यंत पूर्ण झाली एक धाव। एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती देखील वाढ होईल टोटल दोन धावा आपण बघतोय स्कोर कार्ड वरती येत आहेत। जिथे दर्जेदार असं वातावरण क्रिकेटला साजेसं मी तर म्हणेल वातावरण आहे जिथे उन्हाचा प्रभाव आता कमी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आता पुरेपूर संधी देखील आहे। स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संकेत तुरमाळे संघाचा एक धडाकेबाज फलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे या मैदानावरती अभिराज्य करण्याची नक्कीच पण गोलंदाजाला देखील आपण कमी लेखता कामा नये। या मैदानावरती आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये देखील गोलंदाजानं वर्चस्व साध्य केलं आता देखील त्याच ताकदीची गोलंदाजी होते पण ही बिग फाईट आहे या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता मजा येणार रोमांच मात्र पाहायला मिळणार। सुरेख पटका यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय लॉंगॉप आणि लॉंगॉपच्या मधनं जातोय चेंडू आर पार सीमारेषा पलीकडे येतोय ब्रँडेड चौकार। पाहायला मिळतंय जे पहिलं षटक हटवतोय गोलंदाज निखिल वरती की या आधीच्या चेंडूवरती निश्चित मोठा फटका आला होता पण हा चेंडू दर्जेदार पद्धतीने टाकला गेला हा चेंडू पुन्हा एकदा विसावला रक्षकाच्या हातामध्ये आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला असं वाटलं होतं जोरकस पद्धतीने या फटक्यावरती मोहर उमटवली जाईल पण तो चेंडू सरळ गेला निर्धाव। हा सुरेख चेंडू बॅटची कडा घेतली आणि क्षेत्ररक्षकाने देखील सुरेख झेल टिपला पहिला मोहरा पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला टीम तुरमाळे संघाचा फलंदाज बाद होतोय संकेत। त्यांना आमंत्रित करतो तुरमाळे संघाचे संघ मालक दीपकजी भोईर साहेबांना आमंत्रण असेल आपण व्यासपीठावर या निश्चितच शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 माध्यमात आपलं सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर सन्माननीय नरेशजी भोईर सरपंच आहेत भातांचे त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार नक्कीच करावा। सुस्वागतम 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 पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सर्व क्रीडा रसिकांचं या शृंगलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। तिसऱ्या क्रमांकावरती आता फलंदाज येतोय योगेश जो स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल
स्ट्राइक एंड वरती यावेळेस दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे दिनेश. एंड बदललाय आता, मात्र या एंड बदलल्यानंतर पुरेपूर फायदा घेतोय का फलंदाज हे देखील पाहायला मिळणार. वारा देखील आपण बघतोय आता उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक आहे आणि या पोषक वातावरणामध्ये पोषक फटके देखील येत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांच्या डाव्या बाजून आता गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जीवन शिंदे. 10-12 बावलांचा रनअप आहे. इन स्पिन आउट स्पिन त्याचबरोबर जलद गतीने चेंडू फेकण्यामध्ये हा गोलंदाज माहिर आहे. पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेट दिशेनं चेंडू ट्रॅव्हल. आयोजनाला सातत्यानं झालेत की काय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये आपण बघतोय गोलंदाजानं किमया केली. चेंडू अडवण्याचा विक्रम केला. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. जीवन शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपल्याला सज्ज होताना. निश्चितच आपण बघतोय या मैदानावरती जसं आयोजन दमदार आहे तसंच खाण्याची देखील उत्तम सोय केली गेलेली आहे. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. माझे बंधू प्रसाद शेडगे यांचे बंधू. प्रसाद शेडगे साहेबांचे बंधू आहेत ज्यांनी उत्तम दर्जेचा स्टॉल लावलेला आहे आणि तिथे 40 रुपये अवघ्या 40 रुपयामध्ये चिकन भाकरी पाव त्याचबरोबर भाकरीचा देखील उल्लेख केला जाईल. ही सुवर्ण संधी मी तर म्हणेल सर्व क्रिकेट रसिकांचा सर्व खेळाडूंना या संधीचं सोनं आपण नक्की करा. राजेंद्रजी देशमुख यांच्याशी आपण संपर्क करू. यावेळेस काय घडलं तर असं वाटलं होतं एखादा मोठा फटका येईल की काय, पण आपल्या चाणक्यरीतीनं फेकलेला हा चेंडू जीवननं मात्र आणखीन एक मोहरा टिपण्यामध्ये यश मिळवलाय. अर्थातच गडी बाद होतोय. दिनेश बॅक टू द पॅवेलियन. मोठं नाव आहे आता त्याला त्याच्या नावाची साजेशी कामगिरी करावी लागणार. तर सन्माननीय आजचे सत्कार मूर्ती आजचे बर्थडे बॉय राजेंद्रजी देशमुख यांनी कालपर्यंत चिकन भाकरीचा उल्लेख हा 60 किमान 70 रुपयात केला, पण आज त्यांचा वाढदिवस असल्या कारणानं त्यांनी देखील सुवर्ण संधी निर्माण केली. 40 रुपयामध्ये तुम्हाला चिकन पाव दिला जाईल. पण या मैदानावरती आता गरज आहे खऱ्या अर्थानं धावांची ती तुरमाळे संघाला आणि अशा वेळी दुसरी धाव धोक्याची घंटा संबोधली असती, पण तसं काही घडलं नाही. नक्कीच या दोन धावांनी धावपलकावरती वाढ होते. टोटल 10 आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण होते. 10 या आकड्यानं बरंच काही दिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये. एक नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवतरुण खेळाडूंना देखील संधी दिली आहे. खऱ्या अर्थानं 10 आकडा आपण सातत्यानं पाहिला तो सचिन रमेश तेंडुलकर जे भारतरत्न आहेत ज्यांच्या जर्सीवरती त्यांना किमया केली आणि ती किमया आतापर्यंत कोणाला भेटता आली नाही असं एक सुंदर व्यक्तिमत्व ज्यांची आठवण या 10 आकड्यांनी करून दिली. पण स्कोर कार्ड वरती आता एका धावेनं धावपलकावरती वाढ होईल. टोटल 11 आकडा धावपलकावरती पूर्ण झाला आणि 2 गडी देखील तंबूच्या आसरला परतले. ते तुरमाळे संघाचे 2 षटक देखील पूर्ण झालेत. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी आता पुन्हा एकदा आपण ऐकूया सुमधुर संगीत.
11. आता मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या उंबरड्यावरती एक गोलंदाज सौरभ. तर निश्चितच सौरभ हा गोलंदाजी मार्गवर आलाय तिसऱ्या षटकासाठी. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ऋषी. ऋषीनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि आणखीन एक गळी तंबूच्या आसरला परततोय. आणि नक्कीच आता तुरमाळे संघ मात्र अडचणीत आहे आणि वासिवली संघ सुस्थितीमध्ये. ऐकू एक पुन्हा एकदा सुमधुर संगीत. पहिल्याच्या चेंडूवरती मात्र यश मिळालं गोलंदाज सौरभला. आता मात्र पाचव्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये येतोय उमेश. तुरमाळे संघ मात्र या मैदानावरती सध्याच्या परिस्थितीला मात्र सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण तुरमाळे संघाच्या येणाऱ्या फलंदाजांना ओळखलं चेंडू अशा वेळे ट्रॅव्हल होत नाहीये. तर सिंगल डबलच्या माध्यमातून जर धावा जर स्कोर कार्ड वरती आल्या तर निश्चितच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळू शकते. पण अशा वेळी जर सातत्यानं चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाले तर निश्चितच पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला गड पाहायला मिळू शकतं. पण अशा वेळी तसं काही घडलं नाही. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे वन बाउन्स चार धावांसाठी चौकार. यावेळेस विलांद कार्पेटच्या सायन खेळलेला फटका अंगलड येतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतण्यामध्ये यश संपादन झालं ते गोलंदाज सौरभला. पण धावपलकावरती धाव आहेत त्या टोटल 15 धावा धावपलकावरती आहेत. सौरभनं मात्र या षटकामध्ये पूर्णपणे जगडून ठेवलंय, पूर्णपणे बांधून ठेवलंय, पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकवून ठेवलंय. पण या जाळ्याला आता भेदणारा फलंदाज खेळपट्टीवरती येतोय का हे देखील पाहणं गरजेचं असेल. नितेश गायकर हा फलंदाज खेळपट्टीवरती आलाय जो सहाव्या क्रमांकावरती असेल. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय उमेशला. जो उमेश यावर उमेश या फलंदाजावरती नजरा आहेत आणि उमेशला आता किमया करून दाखवायचे. तुरमाळे संघ आता मात्र अडचणीत आहे. विनंती आहे पंचांना आपण सहकार्य करा प्लीज. सातत्यानं सूचना देत राहा खेळाडूंना. वेळेचं महत्व खूप महत्वाचं आहे. पॉइंटच्या दिशेनं हा फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. पण यावेळेस डीप पॉइंट मध्ये चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत दोन धावा सहज पूर्ण झाल्यात. 17 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हा फटका घेतला जातोय. चेंडू आर पार सीमारेषा पलीकडे येतोय. वन बाउन्स चार धावांसाठी चौकार. गोलंदाज यावेळेस आपल्या चेंडूवरती नियंत्रण ठेवताना आपल्याला पाहायला मिळाला. बाईकच्या माध्यमातून एक धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं टोटल
22 आकड़ा स्कोर कार्ड वरती येतोय. सन्माननीय मान्यवर माजी अध्यक्ष आरपीआय सुरेश भाऊ जाधव यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय सुरेश भाऊ जाधव साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर 22 धावा धावबलकावरती आहेत. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज सतीशनं. जयजी पाटील यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती, आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. स्टँडिंग पाहायला मिळत नाहीये, मी स्टँडिंगचा अभाव दोन फलंदाजांमध्ये होतोय, जिथे हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव फेकला जातोय. तर अविनाशजी पालांडे त्याचबरोबर जयेश पाटील मॅन फ्रॉम महड यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 च्या माध्यमातून त्यांचं स्वागत असेल. सन्माननीय जाधव साहेबांना देखील विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय बापू शेठ देसाई साहेबांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे. परळी प्रीमियम लीग अध्यक्ष अमित अवस्कर साहेबांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील स्वागत आहे. तीन चेंडू मात्र निर्धाव फेकले गेलेत. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते माधुशेठ गायकवाड साहेबांना देखील मी विनंती करतो आपण या व्यासपीठावरती या. शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 हे माध्यम पर्व पाहिलं आहे, पण यथोचित या व्यासपीठावरती प्रत्येक येणाऱ्या खेळाडूंचा, प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा देखील अगत्यानं स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. यावेळी स्वागत केले फलंदाजनं, एक बिग हिट आर पार, चेंडू लाजवाब अप्रतिम. स्वागतासाठी मारलेला षटकार. सन्माननीय बापूशेठ देसाई साहेबांचं व्यासपीठावरती स्वागत होतोय. ऐकू एक सुमधुर संगीत. हॅलो, थँक्यू. हॅलो हॅलो डीजे, थँक्यू. स्वयंसेवक स्वयंसेवकांना स्वयंसेवकांना माझी विनंती आहे की आपण कृपया बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवक निश्चितच. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करताना वळतोय मैदानामध्ये, जिथे धावपालकावरती धाव आहेत त्या 28 धावा धावपालकावरती. ज्या गोलंदाजानं लागोपाठचे तीन चेंडू निर्धाव फेकले होते त्याच गोलंदाजावरती आक्रमण केलं गेलं. आता पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जात आहे, पण पंचांनीच कोणती दाद दिलेली नाहीये. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन होतंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत आमचे सन्माननीय माधुशेठ गायकवाड यांचे शुभागमन झालेलं आहे. आंबेडकरी विचारांचा वारसा ज्यांच्या माध्यमातून कायम जोपासलेला आहे अशा माधुशेठ गायकवाड यांचे इथे स्वागत होत आहे. महाराजी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गायकवाड साहेबांचं स्वागत करणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या व्यासपीठावर थोडं स्पीडअप घ्यायचं, लक्षात घ्या. पाहुणे एक वाजत आणि पहिलीच इनिंग सुरू आहे. दुसऱ्या या सामन्यामधील दुसऱ्या फेरीचा जो पहिला सामना आहे तो 3 षटकांचा असेल. 1 ओव्हर मिलिटरी पॉवर प्ले. सर
पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चुकला आणि या चुकीला माफी नाही. येत आहे चार चौकार. याच्यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होणार आहे. श्री दत्त इलेव्हन भाटण विरुद्ध वाशिवली आणि तुरमाळे या दोन संघामधील विजेता संघ. त्याच्यानंतर लगेच पहिल्या फेरीचा तिसरा सामना होईल. पहिली इलेव्हन आपण तयार राहायचं आहे. आपटी विरुद्ध पर्ली इलेव्हन हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जसा संपेल तसा पहिल्या फेरीचा तिसरा सामना लगेच होईल. आणि त्याच्यानंतर चौथा सामना अनिकेत इलेव्हन डोक्षेत विरुद्ध वरद विनायक महड. निश्चित सर, या इनिंग मध्ये आपण बघतोय पहिल्या चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. चार गडी बाद धापलकावरती धाव आहेत, त्या टोटल 34 येणार आहे. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. नक्कीच शिस्तीचं पालन केलं जात आहे. ज्या असोसिएशनचा जो रूल आहे, ज्या सूचना दिल्या गेल्या, त्या सूचनांचं पालन करताना वाशिवली संघाचा खेळाडू आपण बघतोय. त्याचबरोबर आता तुरमाळे संघाचे खेळाडू देखील शिस्तीचं पालन करतायत आणि मैदानामध्ये आगेकूच करतायत. निश्चित दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या मॅच मध्ये आता काटी की टक्कर पाहायला मिळते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे. स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण ऐकतोय अर्थातच शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022-23 माध्यम गरज आहे. येणारे 24 चेडू 35 धावांची. याच दरम्यान युवा उद्योजक आणि आमचे मित्र एक क्लासिकल टेक्निकल प्लेअर केतन पोपट हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आमच्या समोर असं तुमचाही स्वागत सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक मदत आम्हाला ज्यांनी केली आहे थोडं स्पीडअप करायचं, लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे. पंचर सुद्धा सूचना आहे. त्यानंतर अमोलजी देसाई यांनी सुद्धा आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे. आदरणीय गणेशजी कानडे माजी सरपंच जांभुळपाडा, अमोल भाऊ देसाई माजी उपसरपंच परळी, माननीय विठ्ठलजी सिंदकर सदस्य जिल्हा चिटणीस मंडळ रायगड, आदरणीय जीतू दळवी उपसरपंच तिवरे यांची आर्थिक मदत. स्वागत करूया केतन पोपट यांचं. खरंच एक आदर्श खेळाडू, एक सुंदर व्यक्तिमत्व आणि आम्हाला कायमच अडचणीच्या वेळी समोरच्यासाठी त्यांची मदत असते. टेलिकास्ट टीम हा चालू आहे. त्यानंतर माजी आपले आदरणीय उद्योजक प्रसादजी देसाई, सरपंच महागाव आदरणीय भास्करजी पार्टे, आरडीसीसीचे ब्रँच मॅनेजर आणि श्रीकृष्ण हॉटेलचे मालक माननीय आशिषजी शेळके, सुयोगजी गांडेकर साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सुधागड, समीरजी पांगारे उपसरपंच उमरे यांचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय नरेशजी खानेकर, आदरणीय समीरजी कांबळे, नवरत्न ज्वेलर्स, विलासजी मानकर, श्री अरुणजी सकपाळ यांचं सुद्धा आर्थिक मदत राहिलेलं आहे. त्यानंतर आदरणीय नवनीतजी देशमुख, मोहिते कॉन्ट्रॅक्टर, मंगेशजी तळेकर, अशोकजी कांबळे, पंडित लँडमार्क, श्री जावेद खान आणि संतोष जाधव या सर्वांचा आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे. त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. निश्चित सर, पुन्हा एकदा आपण सर्वांचा धन्यवाद व्यक्त करूया. पण आता पंचांना देखील विनंती करूया, वेळेचं बंधन आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला आता हा सामना देखील पूर्ण करायचा आहे. तर पंचांना विनंती, सामन्याला आपण सुरुवात करा. गरज आहे 24 चेंडू आणि 35 धावांची टीम भातान संघाच्या संघनायकाला विनंती असेल. आपण व्यासपीठाकडे येऊन आसन असतो बा. टीम भाताम संघाचा कर्णधार आपल्याला विनंती, आपण हा सामना संपायच्या आधी व्यासपीठाकडे या. निश्चित यानंतर आपली मॅच असेल विजयी होणाऱ्या टीम बरोबर. गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज येतोय ऋषिकेश घरत. मॅच स्कोर वरती श्रीगणेश झालाय. 35 चा पाठला करायचा आहे 24 चेंडू मध्ये. आता समीकरण बदललं, 23 चेंडू आणि 34 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती पंकज शिंदे हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. व्हाईट चेंडूचा इशारा आला, खराब पद्धतीनं चेंडू फेकला गेला, पंचांनी दंडित केलंय. या चेंडूवरती अवंतर धावेनी वाढ होईल. 2 धावा आहेत 10 फलकावरती. समीकरण पुन्हा एकदा बदललं, 23 चेंडू आता 33 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता पंचांनी 9 चेंडूचा इशारा दिलाय. निश्चितच ओव्हर स्टेपचा हा 9 आहे. जी लक्ष्मण रेखा आखली आहे त्या लक्ष्मण रेखेचं उल्लंघन केलंय आणि क्रिकेटची लक्ष्मण रेखा आहे जी आयोजकांच्या माध्यमातून आखली गेली. फ्रीडचा चेंडू स्ट्राईक एंड वरती फलंदाज
पंकज जन चेंडूला खेळले उंच हवेमध्ये, चेंडू जातोय सीमारेषा जवळ, क्षेत्ररक्षकाने केली चूक, चुकीला माफी नाही आणि हरणाऱ्या संघाला आता ट्रॉफी नाही. येत आहे चार धावा चौकार. आयोजक आणि आयोजन अतिशय सुंदर आहे. चौकारानं देखील धावपलकावरती आकारले टोटल. रिवर्सिपचा प्रयत्न, दुधारी तलवार, चले तो आबाद न चले तो बर्बाद, आणि यावेळेस आबाद झालाय. पुन्हा एकदा चार धावांची मोहर उमटवणारा येतोय चौकार. तालुक्याचे अध्यक्ष आरपीआयचे जबरदस्त नेतृत्व आदरणीय सुरेंद्र जाधव साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक मदत आलेली आहे, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद रिचित सर, आपण सर्वांचा आभार व्यक्त करूया ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी आपला हात उंच केला, सर्वांचं आम्ही कौतुक करेल. पण यावेळेस मैदानावरती धावा आहेत त्या टोटल 11-35 चा पाठला होतोय. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न झाला, पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतोय आणि या चुकीवरती दोन धावांची मोहर उमटवली. वाशिवली संघाच्या दोन धडाकेबाज फलंदाजांना प्रथमेश आणि पंकज ही जोडी काम करतेय वाशिवली संघाची बाजू सिद्ध करण्यासाठी. आतापर्यंतची परिस्थिती सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. 35 पाठला होतोय या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत धावा आल्यात त्या 13. क्या तेरा क्या मेरा या मॅच मध्ये अजूनही मी तर म्हणेल बरंच काय बाकी आहे, पण एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेच्या मदतीनं धापलकावरती होईल वाढ. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. निलेश सर, 14 धावा धापलकावरती, 35 पाठला होत होता असं वाटतंय. कदाचित तिसऱ्या षटकामध्ये मॅच संपेल की काय, पण त्या ताकदीचे गोलंदाज येतील का तुरमाळे संघाचे हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि षटक असणार दुसरं. ऐकू एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे शिवशक्ती भीमशक्ती. लाखात एक आयोजन आहे. पहिल्या क्रमांकासाठी जरी 50,000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक असेल तरी आपण बघतोय वर्ल्ड कपची प्रतिकृती. वर्ल्ड कपच्या माध्यमातून जी ट्रॉफी दिली गेली होती त्या ट्रॉफीचा पूर्णपणे इतिहास इथे रचण्याचा प्रयत्न झाला. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं, मी तर म्हणेल महत्त्वपूर्ण कामगिरी ज्यांनी केली, जे मैदान उपलब्ध करून दिलं ते सन्माननीय श्री राजेशजी कुंभार साहेब, त्याचबरोबर प्रदीपजी वागोसकर साहेब आणि गणेशजी वागोसकर साहेब आणि मुसळे साहेब या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून माझं कौतुक असेल. पण यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू आर पार जातोय सीमारेषा पलीकडे, कडक लाजवाब षटकार. तर निश्चितच व्हाईट हाऊसच्या दिशेनं मारलेला फ्लायटेड आणि ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर ट्रॉफीज आपण बघतोय ज्या डोळ्यामध्ये साठवण्याचं काम सातत्यानं आयोजकांनी केलं, आता मात्र त्यांनी मनामध्ये घर केले खेळाडूंच्या. ज्या ट्रॉफीज आम्हाला दिल्यात सन्माननीय सुयोगजी गांडेकर साहेबांच्या माध्यमातून आणि जे आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी ट्रॉफी दिल्यात ते सन्माननीय राजेशजी देसाई साहेब, राजी देसाई साहेब आहेत ज्यांनी आम्हाला प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच देखील दिलेले आहेत. एक सुंदर शृंखला कशा पद्धतीनं सादर केली जाईल, सुंदर शृंखलेमध्ये सुंदर खेळाचा खेळ कसा पाहिला जाईल याच्याकडे सातत्यानं आयोजकांनी देखील लक्ष केंद्रित केलंय. आता मात्र 21 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संकेत. संकेतनं देखील चांगली कामगिरी केली आहे. मी तर म्हणेल या षटकामध्ये जरी पहिल्या चेंडूवरती मार खाल्ला असेल तरी तिसऱ्या चेंडूवरती तो नियंत्रण ठेवताना एक धाव खर्च करतो. टोटल धावपलकर धाव आहेत त्या 22. 35 पाठला होतोय. 35 धावांचा आपण पाठला करताना वाशिवली संघाला पाहतोय, पण तुरमाळी संघ मात्र या मॅच मध्ये हार मानायला तयार नाहीये. आणिकडे एक सुरेख चेंडू, चेंडू लँड झाल्यानंतर आपण बघतोय त्याचा बाउन्स कमी केला जातोय आणि त्यानंतर तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अशाच पद्धतीने चेंडू फेकावे लागणार.
या मॅच मध्ये तुरमाळे संघाला आता आपला अंतर जे गाठून आलेत पनवेल परिसरातील तुरमाळे टीम आहे जिने मात्र आता सुधागड तालुक्यामध्ये एंट्री केली आहे पण आता मात्र हा चेंडू फेकून दिलाय वाशिवली संघाच्या या धडाकेबाज फलंदाजानं आरपार सीमारेषा पलीकडे येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर तीन बाद ही जमेची बाजू आहे ती टीम वाशिवली संघासाठी. दोन षटक पूर्ण झाले आहेत. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरज आहे घ्या 6 धावांची. पावन झालेला हा रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील हा एक सुधागड तालुका गाव आपण बघतोय. परळी आहे आणि आपण बघतोय मैदानावरती विक्रम देखील चालू आहे. शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 हे माध्यम साजेसं वातावरण आहे. रूपांतर आपण बघितलं पाहायला मिळालं. 31 धावा धावपलकावरती आल्या. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. 35 धावांची गरज आहे. आता समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. या आधीच्या मॅच मध्ये ज्यांना विजय संपादन केलाय ते भातान संघाचा संघनायक यांना विनंती आपण व्यासपीठावरती त्यांचं देखील स्वागत असेल. वेळेच्या आधी ते देखील उपस्थित आहेत. यावेळेस काय घडलं तर नजर हटी आणि दुर्घटना घटी. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज संभूच्या आसरेला परतोय. फलंदाज बाद होणारा पंकज. देणारा पंकज मात्र तंबूच्या आसरला परतलाय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज सतीश शिंदे मात्र मैदानामध्ये येतोय. थोडा स्पीडअप दाखवा. वाशिवली संघाला वेळेचं महत्व माहिती आहे. बऱ्याच मोठ्या शृंखलेमध्ये ते सातत्यानं आपल्याला खेळ करताना पाहायला मिळाले. पंकज या फलंदाजावरती बराचसा विक्रम आहे. त्याच्या नावावरती देखील बाईक आहेत. असा हा वाशिवली संघ आता सुधागड तालुक्यात येऊन परळीच्या मैदानावरती आपली किमया दाखवतोय. आता गरज आहे ती विजयासाठी. अवघ्या 4 धावांची येणाऱ्या काही चेंडूमध्ये. या येणाऱ्या 4 धावांसाठी आता कसरत करावी लागते का? कारण की गोलंदाज आपण बघतोय ज्याचा वयाचा अंदाज कमी आहे पण एक्सपिरियन्स घेऊन तो मात्र मैदानामध्ये उतरलाय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सज्ज झालाय. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला देखील अडवतोय गोलंदाज असं वाटतंय. आता तुरमाळे संघाचा 12 प्रतिनिधी असं म्हणत असेल या गोलंदाजाचा वापर जर आधी केला असता तर समीकरण थोडं उलट पाहायला मिळालं असतं. पण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. या कठीण परिस्थितीमध्ये जो आपल्या संघाला तारतोय तो गोलंदाज सौरभ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा आणखीन एक सुरेख चेंडू. पण या चेंडूला पकडण्यामध्ये थोडस अपयश येतंय आणि पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. पंच बॅटच्या साह्यानं कदाचित ही धाव पूर्ण होते. एका धावेच्या माध्यमातून पूर्ण आल्यात. अजूनही विजयासाठी 3 धावांची गरज. स्ट्राईक एट वरती सलामीवीर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये क्षमता आहे सहज जिंकून देण्याची. पण तो फटका मात्र येत नाहीये. चेंडू हवेमध्ये जेल पकडण्याची संधी होती. जेल सुटला. आणखीन एक धाव धावपलकावरती वाढेल. 33 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजाचं आपण कौतुक निश्चित करू तेवढं कमी आहे.
पण क्षेत्ररक्षकाने देखील या सामन्यामध्ये खराब कामगिरी केली. मी तर म्हणेल टीम तुरुमाळे संघाची हा वाईट चेंडूचा इशारा येतोय. एका धावेने धावफलकावरती वाढ होईल. सन्माननीय अण्णाजी साळुंगे उर्फ विजय माल्या या परिसरातील विजय माल्या आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. सन्माननीय अण्णा साळुंगे साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. हा सुरेख चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या षटकाची सामता पाहायला मिळते असं वाटलं होतं. हा सामना या षटकामध्ये संपेल पण तसं काही घडलं नाही. गोलंदाजानं मात्र किमया केली. आता खऱ्या अर्थानं 12 प्रतिनिधी म्हणतोय या गोलाचा वापर कदाचित येणाऱ्या काळामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये कदाचित केला जाईल. पण चौथ्या षटकामध्ये आता आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. गरज आहे ती येणाऱ्या सहा चेंडूमध्ये एका धावेची. यांचे ते आगमन झालेलं आहे. सुरेश भाईंना विनंती असेल की आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे आणि त्यांच्या समवेत बहुजनांचा आवाज असणारे बहुजन विद्यार्थी संघटना खालापूरचे तालुका अध्यक्ष आणि कायमच संघर्ष करणारे आकाशजी केदारी या दोन गोळीला विनंती असेल की आपण अतिथी मंचाकडे यायचं. आपला स्वागत सन्मान करण्यात निश्चितच मी केदारी ब्रदर्स यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. संघर्ष त्यांनी केला आणि संघर्ष आता करतात वाशिवली संघाचे खेळाडू. आणखी एक फलंदाज स्तंभूच्या आश्रयाला. आता मात्र समीकरण बदललं. पाच चेंडू आणि एका धावेची गरज. निलेश सर आपण सातत्यानं पाहिलंय पाच एका षटकामध्ये 30 धावा देखील आल्यात आणि एका षटकामध्ये 6 धावा देखील करण्यामध्ये अपयश देखील आलंय आणि एका षटकामध्ये एक धाव होताना देखील आपण पाहिले. एका षटकामध्ये एक एक धाव साठी झंगडताना देखील आपण पाहिले. पण आता तीच परिस्थिती होती की काय. आता समीकरण बदललं. पाच चेंडू आणि एका धावेची गरज. सन्माननीय परळी प्रीमियम लीगचे अध्यक्ष अमितजी अवस्कर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. शिवशक्ती भीमशक्ती चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. नेक्स्ट बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती येतोय दीपक झिंगे. हा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपल्या वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. थोडासा अटॅक मोमेंटच्या माध्यमातून गोलंदाजी देखील केली जाते. निश्चितच या चेंडूला सन्मान देण्यामध्ये भाग पाडला आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. विजयी येतोय चौकार आणि या चार धावांनी आपण बघतोय टीम वाशिवली संघानं हा सामना जिंकलाय. वाशिवली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण लागलीच नाणेफेकीसाठी या आणि या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पंकज शिंदे असेल. पंकजला देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. ओव्हर टू पंकजजी. आपल्याला विनंती असेल आपण लवकर यायचं आहे. याच दरम्यान केदारी इंटरप्राइजेसचे सन्मान्य उद्योजक सुरेशभाई केदारी यांना विनंती असेल आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे कारण सुशीलजी गायकवाड आपली वाट पाहत आहेत. तदनंतर बहुजन विद्यार्थी संघटना खालापूरचे तालुकाध्यक्ष आकाशभाई केदारी आपला सुद्धा विनंती आहे की आपण स्वागतासाठी यायचंय. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतोय स्वर्गीय रमेशजी देसाई यांच्या स्मृतिस्मृत्यर्थ ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला राजेजी परदेश